मराठीवरील मालिका देवमाणूस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत डॉक्टरने आता मंजुळाच्या नवऱ्याचा खून केलाय. तर आता सुरेश पाटीलच्या खुनाचा तपासही सुरू आहे आणि सुरेश पाटीलवर जनावराने हल्ला केला नसून त्याचा खून झाल्याचं आता निष्पन्न झालंय आणि त्या खुनाची हत्यारं देखील सापडलेत आणि त्यामुळेच आता पोलिसांना डॉक्टर से फिंगर प्रिंट्स हवेत. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं डॉक्टरने मंजुळासोबत महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला होता तेव्हा मंजुळाचा नवरा अमर आणि डिम्पल हे सगळे मिळून महाबळेश्वरला जातात तर डिम्पलला डॉक्टरवर अजिबात विश्वास नसतो व तो मंजुळाला काही करणार तर नाही ना यामुळे ती जबरदस्तीने त्यांच्यासोबत महाबळेश्वरला जायला निघते. तर महाबळेश्वरला आल्यानंतर डॉक्टर जास्तीत जास्त वेळ मंजुळासोबत घालवण्याचा प्रयत्न करतोय. तर मंजुळाचा नवरा आपण इथे हॉटेलवरच थांबतो असं म्हणतो व उगाच माझ्यामुळे तुमच्या आनंदात व्यत्यय नको असं म्हणतो. तेव्हा डॉक्टर डिम्पल आणि मंजुळा तिघे फिरायला जातात तेव्हा डिम्पल एका दुकानात मक्याचं कणीस घेत असते इतक्यातच डॉक्टर आणि मंजुळा पुढे निघून जातात तर डॉक्टर मुद्दामून डिम्पलला तिथेच ठेवून जातो तेव्हा डॉक्टर मंजुळा सोबत फिरताना तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तर एका ठिकाणी कपल गेम सुरू असतात तर तेथील लोकांना डॉक्टर आणि मंजुळा कपल वाटतात आणि ते त्यांना खेळामध्ये सहभागी व्हायला सांगतात तेव्हा मंजुळा आपण कपल नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न करते पण डॉक्टर तिला खेळासाठी प्रोत्साहित करतो आणि ते दोघेही त्यामुळेच कपल म्हणून तो खेळ खेळतात तर ते दोघेही तो खेळ जिंक आणि त्यांना एक बक्षीस ही मिळतं आणि त्यामुळेच मंजुळा मात्र फारच खुश झालीय. त्यानंतर डॉक्टर मंजुळाच्या नवऱ्याला एका डोंगराच्या कडेवर फिरायला घेऊन जातो व त्या कड्यावरून तो अमरला संपूर्ण निसर्ग दाखवत असतो व कोणाचंही लक्ष नाही हे पाहताच त्याने आता अमरला व्हील चेअर वरून खाली ढकलून दिलंय त्यामुळे आता डॉक्टरने अमरचा देखील खून केलाय. तर तिकडे पोलिसांना सुरेश पाटीलच्या खुनाचा तपास लागलाय व त्यासाठी आता त्यांना डॉक्टरचे फिंगर प्रिंट्स हवे आहेत त्यामुळे आता तरी डॉक्टरचा पर्दाफाश होणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.